नमस्कार स्वागत आहे तुमचे सकाळच्या बातम्यांमध्ये रेल्वेने दोन सात रॅक उपलब्ध करून दिल्याने एक लाख बारा हजार क्विंटल कांदा पश्चिम बंगाल बिहार आसामकडे रवाना करण्यात आला त्याचे सकारात्मक पडसादा आता भावावर पडणार आहे कांद्याच्या भावात क्विंटलला सरासरी दोनशे रुपयांनी वाढ झाली नवीन कांद्याचा क्विंटलला सरासरी भाव पाचशे पन्नास रुपयांनी खाली घसरलेला होता आज सरासरी आठशे रुपयापर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला दोन लाख क्विंटल कांद्याची आवक होत असून हा कांदा देशांतर्गत पाठवण्यासाठी रोज रेल्वेच्या किमान तीन रॅकची आवश्यकता भासते पण मागणी नोंदवूनही रेल्वेकडून रॅक मिळत नसल्याने व्यापाऱ्यांच्या गोदामातील कांदा हा बाहेर पाठवता येत नाही परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही ही व्यथा कांद्याचे व्यापारी सोहनलाल भंडारी यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडे मांडली होती पटेल हे जिल्ह्यातील शेतकरी निर्यादारांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह औरंगाबादला गेले तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली त्यामुळे रेल्वे रॅक स्था रेल्वे स्थानकावर दाखल झाली त्यामुळे एक लाख क्विंटल कांदा हा उचलला गेला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो